शिखर बँक घोटाळा प्रकरणी शरद पवार आणि ईडी मधला संघर्ष आज पाहायला मिळाला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले असून ठिकठिकाणी आंदोलन केले गेले आहेत. कराडमध्ये शरद पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीकडून शहरातील दत्त चौकातील शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निदर्शनं केले. यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत शरद पवार यांना पाठिंबा दिला. कराड शहरातील व्यवसाय व्यापार व्यवहार सुरळीत सुरू आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी शहर बंद केले नसेलच कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. तर तिकडे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली उरळी कांचन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मूक मोर्चा काढत या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी अशोक पवार यांनी ईडीने केलेल्या कारवाईचा निषेध करत सरकार चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असल्याचा आरोप अशोक पवार यांनी सरकारवर केला आहे. परंतु राष्ट्रवादीचा बालकिल्ला म्हणून समजले जाणारे सातारा शहरामध्ये शरद पवार यांच्या समर्थनामध्ये कुठेही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अथवा सर्वसामान्य जनता दिसून आली नाही. एकंदरीतच सातारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच सातारा शहरात प्रथमच शरद पवार यांच्या समर्थनामध्ये बंदला कुठेही प्रतिसाद मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. राष्ट्रवादीचे बाल किल्ल्यामध्ये शरद पवार यांच्या समर्थनार्थ सातारा शहरामध्ये पाठ फिरवली असल्याचे चित्र आज सकाळपासूनच शहर सुरू असल्याचे दिसून आले. नेते सर्वसामान्यांचे कैवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर ईडीची जी कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अत्यंत निषेधार्थ आहे. आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्राचे सर्वसामान्यांचे युवकांचे दैवत आहे. आज नाहक बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस यांना बदनाम करायचे आणि म्हणून पवारसाहेबांच्यावर ईडीची त्या ठिकाणी कायदेशीर नोटीस बजावली. पवारसाहेब राज्य सहकारी बँकेचे कुठंही डायरेक्टर म्हणून त्यांनी आज ताकायत काम केलेलं नाही. साधे सदस्य म्हणून तिथं ते कुठंही नाही. अशा वेळेला त्यांच्यावर ही कारवाई करणं अत्यंत चुकीचं आहे. म्हणून हवेली तालुक्याच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उरुळी कांचन असेल लोणी काळभोर असेल इथं सर्वसामान्य जनता पुढं आली आणि मूक मोर्चा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आज काढला गेला पवारसाहेबांना पाठिंबा देण्यासाठी आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी.